जळगाव जामोद तालुक्यातील भाजपचा बालेकिल्ला असलेल्या जामोद जिल्हा परिषद सर्कलच्या उमेदवारी बाबत संपूर्ण तालुक्याला उत्सुकता लागली आहे। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत नेमकी उमेदवारी कुणाला याबाबत खल सुरू झाला आहे। भाजपाकडून रुपाली काळबांडे, पंचफुला धुरडे, पार्वताबाई अंबडकर, अर्चना राऊत यांच्यात रस्सीखेच आहे। उमेदवारीच्या शर्यतीत आज मितीला रुपाली काळबांडे आघाडीवर असल्याचे राजकीय जाणकारात चर्चा रंगली आहे। मागील 20 वर्षांपासून जामोद सर्कल मध्ये भाजपची एक हाती सत्ता आहे, मात्र जामोदचे लोकनियुक्त सरपंच पुत्र समाधान दामदर यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे लढतीत चुरस निर्माण झाली आहे। काँग्रेस पक्षाकडून मीनल दामदर या जिल्हा परिषदेच्या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार आहेत, त्यामुळे उमेदवारी देताना भाजपसह इतर पक्षांना विशेष लक्ष देऊन त्या तोडीचा उमेदवार द्यावा लागणार आहे। सन 2017 जामोद जिल्हा परिषद सर्कल सर्वसाधारण महिलांसाठी राखीव होत व भाजपच्या रुपाली अशोक काळपांडे यांनी मोठ्या फरकाने एकतर्फी विजय संपादन केला होता। यावेळी आरक्षण इतर मागास वर्ग महिला असल्यामुळे येथे पुन्हा महिला राज पाहायला मिळणार आहे। बारी समाज बहुल असलेल्या जामोद सर्कल मध्ये जवळजवळ सर्वच पक्ष उमेदवारी देताना बारी समाजालाच प्राधान्य देतात। मागील 2 पंचवार्षिक मध्ये सुणगावला उमेदवारी मिळवल्यामुळे यावेळेस सर्कल मधील सर्वात मोठे गाव असलेल्या जामोदला भाजपाकडून उमेदवारी मिळेल अशी सुरुवातीला चर्चा होती। यामध्ये जळगाव जामोद पंचायत समितीचे माजी सभापती रामेश्वर राऊत, जामोदचे माजी सरपंच गजानन कपले, भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ते उत्तम दामधर हे स्पर्धेत असल्याचे बोलले जात होते। परंतु अशोक काळपांडे यांचे प्रखर हिंदुत्व, भाजपावरील निष्ठा, आमदार संजय कुटे यांचे विश्वासू व जामोद येथील गांधी घराण्यांसोबतची त्यांची जवळीक यामुळे इतर दावेदारांवर अशोक काळपांडे सध्या तरी वरचढ दिसत आहेत। सुनगाव गणाचे माजी पंचायत समिती सदस्य, माजी उपसभापती महादेवराव धुर्डे यांच्या पत्नी पंचफुला धुर्डे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची पण शक्यता वर्तवण्यात येत आहे। महादेवराव धुर्डे यांचे परखेड बोलणे, गणातील नातेगोते, स्वच्छ प्रतिमा, रोखठोक व्यक्तिमत्व व पंचायत समिती सभापती पदाने वेळेवर दिलेली हुलकावणी या सर्व गोष्टी महादेवराव धुर्डे यांच्याकरिता जमेची बाजू मानल्या जात आहे। माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश अंबडकर हे सुद्धा उमेदवारी घेण्यास इच्छुक आहेत। त्यांच्या आप्तेष्टांची संख्या सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांचा सुद्धा दावा मजबूत समजला जातो। त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जामोद सर्कल करिता पार्वताबाई अंबडकर या पण भाजपाकडून उमेदवारीसाठी शर्यतीत ठाम आहेत असे चित्र दिसत आहे। जळगाव पंचायत समितीचे माजी सभापती आणि मूळ जामोदचे रहिवासी असणारे रामेश्वर राऊत हे सुद्धा जिल्हा परिषद उमेदवारीची वरिष्ठांकडे मागणी करून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत। त्यांच्या पत्नी अर्चनाताई यांना भाजपाकडून उमेदवारी मिळावी यासाठी ते पूर्ण ताकदीने आपला दावा पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याची चर्चा आहे। जळगाव जामोद तालुक्यात आमदार संजय कुटे हेच राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत। स्वतःला लक्ष घालून सर्व राजकीय समीकरणे पडताळून उमेदवारी देण्यात डॉक्टर कुटे यांचा हातखंड आहे। बंडखोरी कशी टाळावी हे कसब सुद्धा डॉक्टर कुटे यांच्याकडे असल्यामुळे राजकीय धुरंधर व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहण्यात येते। तुर्तास तरी जामोद जिल्हा परिषद सर्कलची भाजपा उमेदवारी रुपाली अशोक काळपांडे, पंचफुला महादेवराव धुर्डे, अर्चना रामेश्वर राऊत, पार्वताबाई सुरेश अंबडकर यांना किंवा इतर कुणाला मिळेल हे येणारी वेळच ठरवेल, एवढे मात्र खरे।